Hello student, welcome to my 4th standard class. Subject, Environmental Studies, Part 1. In last session, we have learned lesson number 2, the interrelationship between living things, Part 2. We have learned any type of living things will be found only where all its needs are fulfilled. For example, tiger. Do you understand? Okay. We are going to learn the interrelationships between living things, Part 3. Animals, our friends. Prani, aple mitra astat. Kase te pahuya? We keep animals in order to satisfy some of our needs. Apan prani palto karan aplyala pranyanpasun aplya ja garja ahet tya garja baryachya purna hot astat. Pranyanmule aplya garja purna hot astat. They become dear to us. आपण त्यांच्यावर खूप प्रेम करतो. We look after them well. आपण त्यांची काळजी घेतो. We feed them. त्यांना वेळेवरती अन्न खायला देतो. We take them to a vet if they fall ill. जेव्हा ते आजारी पडतात तेव्हा आपण त्यांना त्यांच्या डॉक्टरांकडे पण घेऊन जातो. अशा प्रकारे आपण त्या प्राण्यांची काळजी घेतो. These animals too return our affection. आपण हे सगळं त्यांच्यासाठी आपण करत असतो की नाही, तर ते सुद्धा त्या बदल्यामध्ये आपल्याला खूप काही देत असतात. वी गेट मिल्क, मीट, एग्स अँड सेव्हरल अदर थिंग्स फ्रॉम ॲनिमल्स. अनेक गोष्टी आपल्याला प्राण्यांपासून मिळतात, जसं दूध दुभतं, मीट मीन्स मटन, एग्स अंडी, आणि खूपशा अशा गोष्टी आहेत की ज्या आपल्याला प्राण्यांपासून मिळतात. सम ॲनिमल्स आर युजफुल टू कॅरिंग बर्डन और ड्रॉइंग कार्ड्स. इथे पिक्चर मध्ये दाखवलेले आहेत बघा. काही प्राणी आपल्याला ओझे वाहून नेण्यासाठी उपयोगी ठरतात, तर काही प्राणी गाड्या वाहून नेण्याचं काम करतात. फॉर एक्झाम्पल, घोडागाडी दाखवलेली आहे, बैलगाडी दाखवलेली आहे, आणि आपल्याला माहिती आहे की बैल शेतामध्ये नांगरणी सुद्धा करतो. डोमेस्टिक ॲनिमल्स आर ऑल्सो यूज टू हेल्प विथ द हेवी फार्म वर्क इन फील्ड. फॉर एक्झाम्पल, बुलक जो बैल असतो की नाही, हा आपला पाळीव प्राणी आहे आणि हा शेतातली कठीण अशी कामं सुद्धा करत असतो. डॉग गार्ड्स अवर हाऊसेस. इथे पिक्चरमध्ये दाखवलेलं बघा, कुत्रा आपल्या घराची राखण करतो. शीप गिव्ज अस उल. मेंढी आपल्याला काय करते, लोकर देते. डू यू नो, इवन द एक्सक्रीटा ऑफ डोमेस्टिक animals is of use to human beings. प्राण्यांचे विष्ठ देखील आपल्या मानवाला अतिशय उपयुक्त ठरते ग्रामीण भागामध्ये. The dung of cattle is made into dung kits. तुम्हाला माहिती आहे, गाई म्हशींच्या शेणापासून गोवऱ्या बनवल्या जातात. They are combustible. त्या ज्वलनशील असतात, म्हणजे गोवऱ्या चुलीमध्ये घालून आग पेटवली जाते, त्याच्यावरती ग्रामीण भागामध्ये अन्न शिजवलं जातं, कारण गौरी ही ज्वलनशील पदार्थ आहे. दे आर यूज इन सम प्लेसेस एज फ्युएल. इंधन म्हणून सुद्धा बऱ्याच ठिकाणी त्या वापरल्या जातात. व्हेन दे बर्न दे गिव आउट स्मोक. जेव्हा त्या जाळल्या जातात तेव्हा त्याच्यातून धूर बाहेर पडतो. अ कंबिस्टिबल गॅस कॉल्ड गोबर गॅस इज ऑल्सो ऑप्टेन फ्रॉम कॅटल डंक. ह्या प्राण्यांच्या गाई म्हशींच्या शेणापासून गोबर गॅस नावाचा जो ज्वलनशील पदार्थ आहे, कंबिस्टिबल मीन्स ज्वलनशील पदार्थ आहे, हा ज्वलनशील पदार्थ आपल्याला त्या गाई म्हशींच्या शेणापासून गोबर गॅस नावाचा मिळत असतो. आणि दॅट टू इज यूज ॲज फ्युएल. इट बर्न्स विदाउट स्मोक. आणि त्याचा सुद्धा इंधन म्हणून गावाकडे वापर केला जातो. आणि विशेष म्हणजे इट बर्न्स विदाउट स्मोक. तो जर जळला तरी त्याच्यातून धूर बाहेर पडत नाही. जसं आपल्याकडे शहरामध्ये एचपी गॅस असतात किंवा भारत गॅस, आपल्याकडे जो सिलेंडर असतो आपण घरामध्ये वापरतो, गॅस पेटवतो, तेव्हा त्याचा सुद्धा धूर होत नाही. आणि तसंच ह्या गोबर गॅसचा सुद्धा धूर आपल्याला पाहायला मिळत नाही. आणि गावाकडे हा गाई म्हशींच्या शेणापासून अशा प्रकारे तो गोबर गॅस तयार करून त्याच्यावर अन्न शिजवलं जातं. Cattle dung is used for plastering mud houses.
मातीची घरं लिंपण्यासाठी सुद्धा ह्या कॅटल डंगचा शेणाचा उपयोग होत असतो, कारण गावाकडे कच्ची घरं पण असतात आणि त्या ती घरं लिंपण्यासाठी सारवण्यासाठी ह्या शेणाचा उपयोग होतो. मॅन्युअर्स मेड फ्रॉम कॅटल डंग अँड शीप पॅलेट्स आर गुड फॉर प्लांट्स. पा, गाई म्हशींच्या शेणापासून शेणखत तयार केलं जातं आणि त्याचबरोबर ह्या मेंढ्यांच्या ज्या लेंड्या असतात त्याच्यापासून लेंडी खत तयार केलं जातं आणि फार्मर्स यूज देम फ्रॉम ग्रोईंग क्रॉप्स. आणि हे शेतकरी असतात की नाही, हे शेतकरी ते सगळं शेतीसाठी वापरत असतात. अशा प्रकारे आपल्याला प्राण्यांचे विविध उपयोग असतात आणि ते चित्रामध्ये पण दाखवलेले आहेत पहा, आणि म्हणून आपण प्राण्यांची काळजी घेत असतो. प्लांट्स आर आवर फ्रेंड्स. हाऊ? लेट्स सी. जस्ट ॲज वी नीड ॲनिमल्स, वी नीड प्लांट्स टू. आपल्याला जसे प्राण्यांची गरज असते तसेच वनस्पतींची सुद्धा गरज असते. प्लांट्स गिव्ह अस फूड ग्रेन्स, व्हेजिटेबल्स अँड फ्रुट्स. वनस्पती आपल्याला काय काय देतात? फूड ग्रेन्स देतात, मीन्स अन्नधान्य, व्हेजिटेबल्स भाजीपाला, फ्रुट्स फळं देतात. वी लव फ्लॉवर्स टू. आपल्याला फुलं सुद्धा खूप आवडतात. वी यूज देम फॉर मेनी डिफरंट पर्पजेस. निरनिराळ्या कारणांसाठी आपण त्याचा फुलांचा उपयोग करत असतो. कधी हार करण्यासाठी, कधी गजरे करण्यासाठी, कधी तोरण बनवण्यासाठी, सुशोभनासाठी सुद्धा उपयोग करतो. वी गेट फ्लॉवर्स फ्रॉम प्लांट्स. ही फुलं आपल्याला कोण देतात? तर वनस्पती देतात. वी ऑल्सो गेट कॉटन वूल फ्रॉम प्लांट्स टू मेक कॉटन क्लोथ. सुती कपडे बनवण्यासाठी लागणारा जो धागा आहे की नाही, सुती धागा, हा धागा सुद्धा आपल्याला वनस्पतींपासून मिळतो. आपण अगोदर शिकलेले आहोत की कापसाच्या बोंडातून कापूस बाहेर पडतो आणि हा कापसाची बोंडा आपल्याला कोण देतं? तर वनस्पतीच देतात. वी ग्रो प्लांट्स दॅट आर युजफुल टू अस मॅथडोकेली. मॅथडोकेली मीन्स, मॅथडोकेली मीन्स एका पद्धतशीर पद्धतीने आपण त्याची लागवड करत असतो, वनस्पतींची लागवड करत असतो. वी सॉ सीड्स, आपण बिया पेरतो. वी मेक शुअर दॅट गेट वॉटर. जेव्हा गरज असते तेव्हा आपण त्या वनस्पतींना पाणी सुद्धा देतो. वी गिव्ह मॅन्युअर वेन नेसेसरी. मॅन्युअर मीन्स खत. जेव्हा गरज असेल तेव्हा आपण वनस्पतींना खत सुद्धा घालतो. वी स्प्रे पेस्टिसाइड्स इफ दे आर अटॅक्ड बाय इन्सेक्ट्स. आपण कीटकनाशकं फवारतो, कीड लागू नये वनस्पतींना, कीटकांपासून वनस्पतींचं संरक्षण व्हावं यासाठी आपण त्यांच्यावरती कीटकनाशकं फवारतो. प्लांट्स टू गिव्ह अस Give to us abundantly. वनस्पती आपल्याला भरभरून देत असतात. ते सॅटिस्फाय आवर नीड्स. ते आपल्या गरजा पूर्ण करत असतात. स्क्रीनवर चार पिक्चर दिसतात बघा. पहिलं जे आहे ते आंब्याचं झाड आहे, मँगो ट्री. नंतर गुलाब आहे, गुलाबाचं झुडूप दिसतंय. नंतर कडुनिंबाचं झाड आहे तिसरं. कडुनिंब ही औषधी वनस्पती आहे. नंतर बाळ हिरड्याचं झाड आहे, ही औषधी वनस्पती आहे. म्हणजे वनस्पती आपल्याला औषधं देखील देतात, फुलं देतात, फळं सुद्धा देतात. आणि म्हणून प्लांट्स आर आवर फ्रेंड्स. शिकवलेला भाग सर्वांनी काळजीपूर्वक वाचायचा आहे. थँक्यू.